it's an Indian mom Sneha channel. We said that, guys. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे 2 मे आणि आमची अॅनिव्हर्सरी आहे. तर चला तर मग तुम्ही आमच्यासोबत सामील व्हा सेलिब्रेशनला. आता संध्याकाळचे 8:30 झालेत आणि आत्ताशी तुमच्याशी बोलते. तर सेलिब्रेशन वगैरे सगळं झालंय, फक्त आता डिनर बाकी आहे. तर आधी म्हटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून घ्यावं. तर व्हिडिओ स्टार्ट करायचा बट राहूनच गेलं. आणि मग चला तर मग आता आपण व्हिडिओ आधी स्टार्टिंगपासून बघत येऊया आणि त्यानंतर गप्पा मारूया. तर आज ना खूप असं साधं सिम्पल खाण्याची इच्छा होती. तर आज स्पेशल डे, तर सगळं संजयच्या आवडीचंच बनवायचं असं मी ठरवलेलं. तर आज त्यांनी बोलले सिम्पल चपाती भाजी काय काय असेल ते बनव. तर ते सगळं क्लिप शूट केलं, तर ते आधी बघा, त्यानंतर आपण गप्पा मारूया. तर इथे मी डाळ लावली आहे कुकरमध्ये वरण बनवण्यासाठी. भातासाठी तांदूळ नीट करून ठेवलेत, खीरसाठी शेवया काढून ठेवल्यात, भाजीसाठी बटाटे कट करायला घेते. तर फटाफट सगळं करून घेते. तर डाळ लावली, बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे पहिल्यांदा. तर त्यासाठीच बटाटे कांदा पहिल्यांदा कट करून घेते. आणि आधी ठरवलं की फक्त बटाट्याची भाजी करावी आणि नंतर आयत्या वेळेला त्याच्यात मटकी होती फ्रीजमध्ये ठेवलेली, तर थोडीशी मटकी पण टाकली आणि मग त्याची मिक्स थोडीशी स्पायसी अशी भाजी बनवली. साधारण 5 वाजले असतील आणि शिवाय झोपलेला आहे, तोपर्यंत पटकन स्वयंपाक करून घ्यावं असं ठरवलं. तर शिवायचं खूप होतं, कधी केक कट करायचा कधी केक कट करायचा, तर तो उठल्यानंतर त्याचं चावरायला होईल म्हणून. आणि इथे केक पण आलेला आहे, खूप सुंदर केक आला होता आणि खायलाही खूप टेस्टी होता आणि दिसायलाही किती सुंदर दिसतंय, मस्त होता केक. तर केक फ्रीजमध्ये ठेवूया आणि आता भाजीला फोडणी देते. तर नॉर्मल बटाट्याची भाजी सिम्पलच बनवणार आहे. जिरी मोहरी तेलात टाकले थोडंसं, त्यानंतर कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे. आणि इथे पहिल्यांदा सगळी तयारी करून घेते. भाजीला काय काय लागणार आहे ते सगळं वरती काढून ठेवते आणि एक झालं की एक असं पटापट करून घेणार आहे. तर कांदा टाकला, कांदा थोडासा परतल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला. अद्रक लसूण खोबरं याची पेस्ट टाकली, ती थोडीशी परतून घ्यायची आणि ती थोडीशी लालसर परतल्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला, ते मिक्स करून आता तिखट टाकते. तर तिखट आवडीनुसार टाकायचं, घरचा काळा मसाला, लाल मिरची पावडर असं दोन्हीच टाकलं होतं. असं वेगळा मसाला गरम मसाला वगैरे नाही टाकला, पण यानंच भाजी स्पायसी झाली होती छान. ते सगळं छान मिक्स करायचं, त्यानंतर टोमॅटो सॉरी बटाटा आणि मटकी जी धुवून ठेवली होती ती टाकली, ती थोडीशी परतून घेतल्यानंतर हवं तेवढं पाणी टाकणार आहे. आणि कोथिंबीर इथेच टाकली आणि साईडला काढून ठेवली आहे वरणासाठी, तरी एकदाच कट करून घेतली होती. तर पाणी आणि ना थोडं थोडं स्वयंपाक करणार आहे, कारण परत खूप शिल्लक राहतं, केक पण खाल्ला जातो, त्यामुळे आज ठरवलं की आज सगळं थोडासा स्वयंपाक बनवायचा आहे. तर तरीही खूप सारं शिल्लक राहिलं होतं, भाजी नव्हती राहिली पण खीर वरण वगैरे शिल्लक राहिलेलं. तर शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडंसं आणि आता भाजी दुसरीकडे ट्रान्सफर करते आणि इथे खीर बनवून घेते. आणि खीर ही नॉर्मल साधी सिम्पलच बनवणार आहे, शेवयाची खीरच बनवायची आहे. तर पहिल्यांदा थोडंसं तूप टाकायचं आणि शेवया भाजून घ्यायच्यात. तर साधारण तेवढ्या शेवया घेतल्यात आणि शेवया 2 ते 3 मिनिट आपल्याला थोड्याशा लालसर होईपर्यंत छान तुपात भाजून घ्यायच्यात, फ्राय करायच्यात आणि सतत चमच्यानं हलवायचं आहे, नाहीतर काय होतं एक साईड त्याची करपते आणि काही अशाच चांगल्या राहतात, तर तो आपल्या खीरचा कलर बदलू शकतो. तर इथे मी ड्रायफ्रूट्स काढलेत, काजू बदाम आणि मनुके. तर काजू आणि बदाम आपल्याला कट करून घ्यायचे. तर हे होईपर्यंत मी साईडला तेही काम केलं. त्यानंतर इथे शेवया छान आपल्या भाजल्यात, तर त्यात तुम्हाला जेवढे पातळ पाहिजे तेवढं दूध टाकू शकता. आणि मी थोडंसं दूध थोडंसं पाणी मिक्स करून टाकलं. त्यानंतर 3 विलायची होती तर त्याची पूड टाकली आणि ना पाणी टाकल्यामुळे खीर जराशी मला वाटलं पातळ होईल, त्यामुळे मी काय केलं तर इथे एक चमचा मिल्क पावडर घेतली आणि ती त्याच्यात ॲड करणार आहे. तर दूध जास्ती गरम नव्हतं त्यामुळे डायरेक्ट तशी टाकून ती मिक्स केली. जर दूध गरम असेल तर
कोमट थंड दुधामध्ये हे मिक्स करून टाका, म्हणजे त्याच्या गाठी तयार होणार नाहीत आणि ह्यानं ना काय होईल आपली जी खीर आहे ती थोडीशी घट्ट होईल. जर तुम्ही जास्ती पाणी आणि कमी दूध यूज करत असाल ना तर ही ट्रिक नक्की फॉलो करा, तुम्हाला पण हेल्प होईल. आणि त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स होते ते सगळे टाकले, साखर टाकली आणि खूप पटकन होणारी खीर एक 5 ते 10 मिनटात होते. तर आता हे सगळं मिक्स केलं आणि आता हे शिजण्यासाठी बाजूच्या गॅसवर ठेवणार आहे आणि 5 ते 7 मिनटात आपली खीर मस्त शिजेल. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते खीर कशी झाली ते. तर खीर पण ठेवली, सगळेच गॅस सुरू जाता, तर पलीकडे वरणाला फोडणी देऊन घेते आणि वरण काही सांगायची गरज नाही आहे, इथे मी म्युझिक लावून देते. वरण तर सगळेच करतात आणि हे बेसिक कुकिंग आहे, वरण सगळ्यांनाच येत असतं, त्यामुळे आता तुम्ही इथून पुढे सॉन्ग एन्जॉय करा. बघू शकता आपली खीर किती छान घट्ट मस्त झाले. तर तुम्हाला थंड हवी असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता, नाहीतर वरती ठेवली तरी चालेल. तर मला गरम आवडते कधी कधी, म्हणून मी वरतीच ठेवली होती. तिकडे बटाट्याची भाजी झाली, वरणही झालं आणि आता भात लावते. तर जिरा राईस बनवते, तर जिरा राईस ही ठेवणार आहे आणि त्यानंतर पीठ मळून ठेवणार आहे चपातीसाठी, सॉरी पुरीसाठी, कारण नंतर आयत्या वेळेला गरम गरम पुऱ्या करायला ते सोपं पडेल. आणि पुरीचं पीठ मळून ठेवून तोपर्यंत वरणही होतं आहे, तोपर्यंत माझा स्वयंपाकही कम्प्लीट होत आहे. शिवाईही उठतो आहे, त्याचंही आवरून देते आणि तुम्हाला आता शिवाई इथे रेडी झाला आहे सगळ्यांच्या आधी. हो ना पिल्या, आज काय आहे शिवाय? बर्थडे होय. काय काय? नीट सांग, अॅनिव्हर्सरी आहे. विसरून कसं जाते तू? तू विसरूनच जाते अॅनिव्हर्सरीचं. आणि मस्त तयार झाले की नाही तू सगळ्यांच्या आधी? आता तू काय करणार आहेस? त्याच्या आधी बाय. का बाय? आताच बाय. शुभू तू कशाला कशाला आणि काय बोलणार तू त्यांना जाऊन? हा काय बोलणार आहे? हा कुठे आहेत बघ, शोध शोध. हा वेळ आहे अजून, आवर तुमचं. सांगायला आलाय शुपू. थांबणार आहे ते का येणार आहे माझ्यासोबत? आणि आंटी कुठे आहेत विचारलं नाही तू त्यांना? मीच विचारू, मी काय विचारू? तू विचार की कोणा कोणाला बोलवायचं हॅपी बर्थडे ला सगळ्यांना. Thank you.
पाइनएप्पल बघा हां हां पार्टी झाला की होय पालन करतात म्हणे लांब प्लीज कोणी कमेंट करू नका की तुम्ही अनिव्हर्सरीला बाकीच्यांना कसं बघवलं वगैरे. तर आम्ही एक फॅमिली आहेत आणि आम्ही आपण आपल्या फॅमिलीतल्या लोकांना प्रत्येक आनंद त्यांच्यासोबत शेअर करतो. तसंच आम्ही ते आमचं अपार्टमेंट म्हणजे आमची फॅमिली आहे शुभकाली बसना तर त्यांच्या सगळ्यांसोबत सेलिब्रेट करणं तर बनतंय. तर यांच्या बर्थडेला बोलवायचं होतं पण त्यावेळेस केक वगैरे घरीच बनवलेला होता आणि त्यामुळे मग काय केलं त्या शेजारी त्यांच्या घरी केक आणि मी भाजी बनवली होती पनीर टिक्काची तर ते पार्सल दिलं होतं. पण ह्यावेळेस संजय बोलले माझ्याकडनं तुला ट्रीट म्हणून आपण केक ऑर्डर करूया. तर मग इथे होममेड केक एक ठिकाणी बनवून भेटतो असं आम्हाला कळलं तर त्यांच्याकडेच ऑर्डर दिलेली आणि तिथून केक बाहेरनं बनवून आणला. तर प्लीज निगेटिव्ह कमेंट करू नका कारण हा होममेड केक आहे, स्वीट होममधनं आणला नाही. आणि ह्या काळात भरपूर असे लोक आहेत जे की होममेड केक बनवून विकत आहेत तर तसंच आम्ही आणला आणि फॅमिली आहे त्यामुळे सगळ्यांना बोलवलं आणि इथून बघितलंच असेल सगळे कसे लांब लांब बसले होते. तर आज आमची होती 5वी अॅनिव्हर्सरी तर 5 वर्ष झाली आज आमच्या लग्नाला. तर छान पण वाटतं आणि अरे बापरे 5 वर्ष झाले असंही वाटतंय. तर मी बोलून गेलो होतो शुभू बोलवायला गेला होता आणि शुभूनं सगळ्यांना जाऊन बोलून आणलं. काय म्हणलं तू त्यांना जाऊन असं म्हणलं आणि कशाचं केक होत काय म्हणला तू बाहेर ऑर्डर केला होता का. आज काय सांग ना आपण नाही थांब मला सांगायचं आपण केक का कट केला. मम्माचा बर्थडे होता. खोटं खोटं बोलायचं नाही खरं खरं सांगायचं. काय होत आज मम्मा डॅडाची काय होती आज अॅनिव्हर्सरी पिलू कशी विसरते सेलिब्रेट म्हणतात पण रिअल मध्ये आज अॅनिव्हर्सरी होती. काय होत मम्मा डॅडाची अॅनिव्हर्सरी तर आम्ही असे साधे सिंपल पद्धतीने सेलिब्रेट करतो दरवर्षी आणि सकाळी सकाळी संध्याच्या आवडीचं जेवायला काहीतरी बनवत असते आणि संध्याकाळी बाहेर डिनरला जातो. पण ह्या वर्षी तेही झालं नाही लॉकडाऊनमुळे घरातच सेलिब्रेट करायची वेळ आली तर काही हरकत नाही तेही खूप आनंदाने सेलिब्रेट. आणि गिफ्टचं म्हणाल तर म्हणजे मलाच गिफ्ट देतात नेहमी दरवर्षी. मी तर त्यांना कधीतरीच गिफ्ट देते बट त्यांचं नेहमी मला गिफ्ट असतंच असतं आणि वर्षातून 3-4 गिफ्ट त्यांच्याकडनं मला ठरलेले असतात आणि ते न विसरता न चुकता गिफ्ट देतात आणि छान असतात. तर अॅनिव्हर्सरीला ना मी असं स्वतःसाठी काय हो बेटा तर आमचं ठरलंय म्हणजे हो बेटा थांब ना पिलू मी बोलते तर वर्षातून 3-4 गिफ्ट तर त्यांच्याकडनं मला असतातच असतात आणि अॅनिव्हर्सरीला असं मी स्वतःसाठी गिफ्ट घेत नाही. तर आमच्या दोघांनी पण आम्ही ठरवून असं नियम केला आहे म्हणायला हरकत नाही. तर पहिल्या वर्षी तर नाही पण दुसऱ्या वर्षापासून कदाचित आम्ही तर घरासाठी मोठी एखादी वस्तू असते ती ह्या काळात घेतो आणि ते मला अॅनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून ती वस्तू देतात. तर वॉशिंग मशीन घेतली त्याच्या आदल्या वर्षी मे बी सोफा घेतला. तर असं दरवर्षी काही ना काही नवीन असतं आणि थोडंसं एक्सपेन्सिव्ह वस्तू असतात त्या ह्या अॅनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून मी घेते त्यांच्याकडनं. कारण असं एरवी तर इतर वेळी घेता येत नाही ठरवलं तरी पण मग त्यामुळे मग तुम्ही मला अॅनिव्हर्सरीला हे गिफ्ट द्या असं ठरलेलं असतं आणि ह्या वर्षीचंही गिफ्ट ठरलेलं आहे. पण या लॉकडाऊनच्या चक्करमुळे ते राहिले तर बघूया लॉकडाऊन संपल्यानंतर मे बी नवीन काहीतरी मोठी वस्तू येईल घरात आशा करते. कोणी बॉल मारला आणि तो बरोबर फॅनला गेला शू ते बॉल तुटला तुटल तसं वर मारू नकोस तेव्हा तिथं कापला गेला.
तर मी आज पण बोलले होते मी केक बनवते घरी, पण संजय बोलले आज तुझा स्पेशल डे आणि तुला किती काम सांगू काय काय सांगू, त्यापेक्षा मी एक काम करतो केक ऑर्डर करतो आयपाक तू कर तर ते बेस्ट राहील, आणि त्यामुळे मग केक बाहेर न ऑर्डर केला.